लहुजी शक्ती सेना यांची आगामी लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव साजरा करण्याकरिता उत्सव समिती गठित करण्याकरिता जळगाव जामोद येथील विश्रामगृहामध्ये बैठक संपन्न झाली. विष्णू कसबे यांच्या आदेशानुसार व कैलास खंदारे यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली. तालुक्याच्या वतीने जयंती करण्याचे ठरले आणि कैलास खंडारे विलास निकाळजे सागर बोरले यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची आणि इतर नियुक्त्या करण्यात आल्या. 16 ऑगस्ट 1947 ला लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता आणि येणाऱ्या 16 ऑगस्ट 2022 ला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने बुलढाणा येथे 16 ऑगस्ट 2022 ला मोर्चाची घोषणा करण्यात आली. यावेळी सौरभ लोखंडे अक्षय भालेराव उमेश पाटोळे ज्ञानू रणशिंगे योगेश भालेराव अक्षय भालेराव रोशन निकाळजे रवींद्र कांबळे यांची उपस्थिती होती. बुलढाणा जिल्हा अंतर्गत घाटाखालील जळगाव जामोद येथे लवजी शक्ती सेनेची महत्वपूर्ण बैठक या ठिकाणी पार पडली आणि या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयासाठी संपूर्ण समाज बांधवांना या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या वतीनं सर्व लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर आवाहन करण्यात येते की आपलं सर्वांचं दैवत असणारे साहित्य सम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्टला येते आहे आणि साता समुद्र पार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची सर्वत्र जयंती साजरी होत असतानाच या जिल्ह्यातील प्रत्येक वस्तीमध्ये या ठिकाणी जयंती साजरी व्हावीत त्या उद्देशाने आज महत्त्वपूर्ण नियोजन या ठिकाणी केल्या गेलं आणि येणाऱ्या 21 ऑगस्टला जळगाव जामोद शहरामध्ये तालुकास्तरीय महत्त्वपूर्ण जयंतीचं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. त्याचबरोबर या बैठकीमध्ये लहुजी शक्ती सेनेच्या विविध जिल्हा पदाधिकाऱ्यांसह तालुका पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण अनेक नियुक्त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. त्याचबरोबर या बैठकीचं खास वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलं पाहिजे की 15 ऑगस्ट 1947 भारत स्वातंत्र्य झाला आणि हे स्वातंत्र्य उपभोगत असतानाच आम्हाला 16 ऑगस्ट 1947 ची आठवण झाली. स्वातंत्र्याचा तिरंगा सन्मानानं डोलत होतात फडकत होतात त्याच वेळेस या भारताचा भूमिपुत्र आमचा आराध्य दैवत साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन जी आरोळी ठोकलीत जे भविष्यातील वास्तवाचा वेद घेऊन जे विधान केलं आणि सांगितलं की हे आझादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे त्या 16 ऑगस्ट 1947 स्मृती आम्हाला येणाऱ्या 16 ऑगस्ट 1922 रोजी जवळजवळ या ठिकाणी त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा विचार पुढे नेण्यासाठी मातंग समाजातील क्रांतीवीर साहित्यिकांचा थोर संत महात्म्यांचा क्रांतीवीरांचा समाज चळवळीचा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमच्या सर्व